विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागर हंगे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी एक वाक्य आवर्जून बोलत असतो, ते म्हणजे 2023 हे परीक्षांचं वर्ष आहे। त्यामागचं कारणही तेच आहे, आपला देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि हे अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्र सरकारने खूप मोठी घोषणा केली। ती घोषणा म्हणजे 75,000 जागांची भरती आणि त्याच घोषणेचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या विभागामध्ये भरती प्रक्रिया होताना दिसते आणि यामागेही बऱ्याच विभागामध्ये भरती झालेल्या आहेत आणि इथून पुढेही वेगवेगळ्या विभागामध्ये सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। त्याचाच एक भाग म्हणजे आपण पाहतो आहे की काल जलसंपदा विभागाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जलसंपदा विभागामध्ये 4,497 जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एकूण 14 संवर्गात ही भरती राबवली जाणार आहे आणि त्यामध्ये फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप मोठी संधी या जाहिरातीच्या माध्यमातून आहे। तलाठीची परीक्षा झाल्यानंतर खूप सारे विद्यार्थी फोन करून मेसेज करून विचारत असतात की सर, ग्रॅज्युएशनच्या बेसवरती अजून कोणत्या परीक्षा देता येतील किंवा अजून कुठल्या परीक्षा होणार आहेत पुढच्या काळामध्ये। तर तलाठी संपल्यानंतर आपण पाहत होतो की पुरवठा निरीक्षकची एक चांगली बातमी आलेली होती, पण पुरवठा निरीक्षकची अजून पुढची प्रक्रिया सुरू झालेली नाही। पुढच्या काही दिवसांमध्ये पुरवठा निरीक्षकची पण जाहिरात प्रसिद्ध होईल, पण त्यापूर्वीच WRD अर्थात जलसंपदा विभागाची काल जाहिरात प्रकाशित झाली आणि 4,497 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्ही जर तलाठी परीक्षेचा चांगला अभ्यास केलेला असेल किंवा सरळ सेवा परीक्षांचा अभ्यास ऑलरेडी केलेला असेल तर आता तुम्हाला एक खूप चांगली संधी आहे। त्याच अभ्यासक्रमावरती तुम्हाला आता ही परीक्षा देता येणार आहे आणि पदसंख्यासुद्धा खूप चांगली आहे। बरं, असं नाही आहे की तुम्ही आधी अभ्यास केलेला असेल तरच फायदा होईल। आपण नव्यानं जरी अभ्यास आत्ता चालू केला तरी आपल्याला ही चांगली संधी आहे। त्यामुळे आपण जाणून घेऊया की नेमके हे पदं कुठले आहेत ग्रॅज्युएशनच्या बेसवरती जे आपण देऊ शकतो। बघा, कालवा निरीक्षक 1189 जागा आहेत, दप्तर कारकूनच्या 430 जागा आहेत, मोजणीदारच्या 758 जागा आहेत आणि सहाय्यक भांडारपाल याच्या 138 जागा आहेत। आता खरं पाहायला गेलं तर कालवा निरीक्षक, दप्तर कारकून आणि मोजणीदार ह्या तीन पदांसाठी ग्रॅज्युएशन लागते आणि सहाय्यक भांडारपाल हे 10वीच्या बेसवरती हे पद आहे, लक्षात घ्या, त्याची माहिती मी आपल्याला देतो। चला बघा, आता ही जाहिरात जी आहे ही जाहिरात विद्यार्थी मित्रांनो बघा, महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, समन्वय समिती, गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती जाहिरात 2023। जलसंपदा विभागाअंतर्गतची गट ब व गट क संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील जलसंपदा विभागाअंतर्गतच्या 7 परिमंडळातील खालील 14 संवर्गातील एकूण 4,497 पदांच्या सरळ सेवा भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या ह्या WRD.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती ऑनलाइन पद्धतीने दिनांक 3/11/2023 ते 24/11/2023 या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत। सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन गोष्टी यातनं स्पष्ट होत आहेत। पहिली म्हणजे 4,497 जागांची ही जाहिरात आहे आणि विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं, 3 नोव्हेंबरपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल ते 24 नोव्हेंबरपर्यंत, 3 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, आणि मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कधी होणार हे अजून याच्यामध्ये सांगितलेलं नाही, पण आपल्याला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल। त्यामुळे एक साधारणतः फॉर्म भरण्याची मुदत संपल्यानंतर 1-2 महिने तरी आपल्याला मिळतील अशी एक शक्यता आहे। त्यामुळे आपण जोमानं अभ्यास करा। 14 संवर्ग आहेत वेगवेगळे, त्यातले फक्त आपण आज 4 संवर्ग जाणून घेतो आहे। आता ऑलरेडी ही संपूर्ण जाहिरात आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या बापू सरांनी सांगितलेली आहे, कथाले सरांनी सांगितलेली आहे, त्यामुळे ही ॲड आपण एकदा बघून घ्या जर आपण बघितलं नसेल तर डिटेल ॲड। आता आपण फक्त या 4 पदांबद्दल बोलतो आहे। चला बघा, आता पहिलं पद आहे कालवा निरीक्षक। ओके, आता कालवा निरीक्षकसाठी
काय शैक्षणिक पात्रता आहे, तर कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली आहे, कोणत्याही शाखेची पदवी अर्थात तुम्ही फक्त ग्रॅज्युएट हवे, ग्रॅज्युएशन मग ते कुठलंही चालेल, ठीक आहे, मार्कांची काही अट नाही आहे, फक्त तुम्ही पास असले पाहिजे, तुम्ही पदवीधारक असले पाहिजे. आता याच्यात एक गोष्ट ही सांगितलेली आहे, तसेच म्हटले बघा, अजून एक गोष्ट लागणार याच्यामध्ये, काय सांगितलं आहे बघा, टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात आपण ज्याला टायपिंग म्हणतो, टायपिंग लागणार आहे. बघा, 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केलेली आहे. दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे टायपिंग लागणार आहे. एकतर मराठी लागेल किंवा इंग्रजी लागेल. मराठी 30 शब्द प्रति मिनिट, मराठी नसेल तर मग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट 40, ठीक आहे. हे झालं तुमचं कालवा निरीक्षकचं. किती जागा आहेत बघा, 1189 जागा आहेत. खूप चांगल्या जागा आहेत कालवा निरीक्षकच्या. शैक्षणिक पात्रता समजली आहे. पुढचं पद बघा, मोजणीदार. आता मोजणीदारला पण तेच सांगितलं आहे बघा, पदवी पाहिजे, फक्त पदवी, ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तसेच टंकलेखनाची परीक्षा म्हणजेच मराठी 30 ते नसेल तर इंग्रजी 40, या दोनपैकी एक काहीतरी लागणार आहे. जागा किती आहेत बघा, 758. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दप्तर कारकून. दप्तर कारकूनला पण सेमच आहे, पदवी पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो टायपिंग लागणार आहे, 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी. दोघांची गरज नाही आहे, एक काहीतरी लागेल, एक तर 30 मराठी किंवा 40 इंग्रजी, ठीक आहे. एकूण पदं किती आहे, 430. आता जे हे जे तीन पदं मी तुम्हाला सांगितले, ह्या तीन पदांसाठी क्रायटेरिया आहे ग्रॅज्युएशनचा. आता जे चौथं पद सांगतोय त्याला ग्रॅज्युएशन नसेल तरी चालतं, 10वीच्या बेसवरती आपल्याला ती परीक्षा देता येते, लक्षात घ्या. पण ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्या सगळ्यांचं 10वी झालेलंच आहे, त्यामुळे हा पण फॉर्म तुम्हाला भरता येईल. सहाय्यक भांडारपाल. सहाय्यक भांडारपालला बघा काय म्हटलं आहे, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, म्हणजेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झालेली आहे आणि त्यासोबतच सेम तेच सांगितलं आहे, टायपिंग लागणार आहे, 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. किती पदं आहेत, 138 पदं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कुठल्या ना कुठल्या विभागात सरकारी नोकरी मिळाली पाहिजे हा हेतू समोर ठेवून आपण जोरदारपणे अभ्यास केला पाहिजे. ऑलरेडी मला जाणीव आहे की हा व्हिडिओ बघणारे जे विद्यार्थी आहेत आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यास सरळ सेवेचा केलेला आहे. आता फक्त त्या अभ्यासाला आपल्याला रिव्हिजन द्यायची आहे आणि त्या रिव्हिजनवरती ही परीक्षा द्यायची आहे. आता तुम्हाला परीक्षा नेमकी कशी होणार आहे, त्याचं स्वरूप कसं असणार आहे हे पण सांगतो बघा. आता जेवढ्याही पदांबद्दल आपण डिस्कस करतो आहे, बरं आधी हे समजून घ्या काय, टंकलेखन, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक भांडारपाल, म्हणजे ह्या चार पदांबद्दल आपण माहिती घेतली. या चार पदांबद्दल काय सांगितलं आहे बघा, या पदांसाठी टंकलेखन म्हणजे टायपिंग अर्हता लागू आहे, तरी उमेदवाराने सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापर्यंत धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे, शेवटचा दिवस आहे, मी तुम्हाला सांगितलं 24 नोव्हेंबर, या 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला टायपिंग तुमचं कम्प्लीट असणं गरजेचं आहे, सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. चला आता अजून एक गोष्ट सांगितलेली आहे की ह्या टायपिंगमधून कोणाला सूट आहे का, 100% सूट बघा कोणाला, लक्षात घ्या. बघा आता दिव्यांग उमेदवार किंवा माजी सैनिक किंवा अनाथ उमेदवार, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर. बघा मी परत सांगतो, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन पदवीधर, या संवर्गामध्ये तुम्ही जर येत असाल तर या संवर्गासाठी टायपिंग आता लगेच नसेल तरी चालतं, सिलेक्शन नंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला टायपिंग कम्प्लीट करून द्यायचं आहे, लक्षात घ्या. पण बाकी जनरलमध्ये जे येतात सगळ्यांना मात्र टायपिंग आता लागणार आहे, एवढ्या लोकांना सोडून बाकी सगळ्यांना लागणार आहे, ठीक आहे. चला आता परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम. विद्यार्थी मित्रांनो, ह्या चारही पदांचं नेमकं पेपर कसा होणार आहे, ह्या चारही पदांसाठी बघा, ही सरळ सेवा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, ही आहे सरळ सेवा. यामध्ये मराठी असणार आहे, मराठीचे असणार आहेत 25 प्रश्न, त्यानंतर इंग्लिश असणार किंवा इंग्रजी म्हणतो आपण 25 प्रश्न, त्यानंतर आपण सामान्य अध्ययन, सामान्य अध्ययन ज्याला आपण GK म्हणतो, याचे
25 प्रश्न असणार आहेत आणि मॅथ रिझनिंग ज्याला बुद्धिमत्ता आपण म्हणूया कारण त्यांनी बुद्धिमत्ता सांगितले बुद्धिमत्ता याचे 25 प्रश्न असणार आहेत असे टोटल 100 प्रश्न असणार आहेत म्हणजेच इथून मागे ज्या तुम्ही सरळ सेवा दिलेल्या आहेत झेडपी असेल तलाठी असेल त्याच धर्तीवरती हा पेपर होणार आहे सरळ सेवा आहे एकच पेपर द्यायचा ह्या एका पेपरमध्ये जर आपण चांगले मार्क घेतले तर विद्यार्थी मित्रांनो आपलं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे लक्षात घ्या मग विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न आहे एक प्रश्न 2 मार्काला अशी 200 मार्कांची तुमची होणार आहे परीक्षा किती मार्कांची 200 मार्कांची आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 120 मिनिटं म्हणजेच 2 तास तुम्हाला मिळणार आहेत पेपर सोडवायला 2 तास तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता तुम्हाला हा परीक्षेचं स्वरूप समजलं आहे अभ्यासक्रम मराठी व्याकरणामध्ये ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत आता मराठी व्याकरणाचं तुम्हाला माहिती आहे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल किंवा इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं असेल एम जे शेख सरांचं भरपूर पुस्तकं आहेत सामान्य अध्ययनासाठी तुम्हाला प्रत्येक विषयाला सेपरेट पुस्तक वाचलं तर चांगलं आहे किंवा एक ठोकळा वाचला आपण तरी पण याच्यातनं अभ्यास कवर होतो आणि बुद्धिमत्तेला मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो लिमिटेड सोर्स आहेत लिमिटेड पुस्तकं आहेत त्याच्यातनं आपल्याला फक्त जास्तीत जास्त वेळा वाचन करायचं आहे ठीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चांगले मार्क घ्यायचे आहेत आपलं डायरेक्ट सिलेक्शन होतं ठीक आहे आता त्याला 2 तास वेळ तुम्हाला मिळणार आहे हां मी तुम्हाला हे सांगत होतो की मग मराठी व्याकरणामध्ये तुम्हाला माहिती आहे मराठी व्याकरणामध्ये मग आता सध्या अलीकडच्या काळामध्ये होकॅबवरती जास्त फोकस असतो त्यामुळे होकॅब मग तो मराठीचा असेल किंवा इंग्रजीचा असेल होकॅबवरती आपण जास्तीत जास्त काम करणं गरजेचं आहे मग समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार म्हणी ठीक आहे पुस्तक लेखके याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न शब्दांच्या जाती प्रयोग अलंकार हे सगळं आपल्याला याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे इंग्रजीमध्ये पण तेच आहे विद्यार्थी मित्रांनो सिनॉनिम्स असतील अँथॉनिम्स असतील इडियम्स अँड फ्रेजेस असतील स्पॉट द एरर असेल पॅराजंबल असेल डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल म्हणजेच ग्रामरच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये करायच्या आहेत ठीक आहे मग विद्यार्थी मित्रांनो हा ही जी परीक्षा आहे ही परीक्षा देण्यासाठी आपल्याकडे अजून पुष्कळसा वेळ आपल्या हातामध्ये आहे फॉर्म भरायला सुरुवात उद्यापासून होणार आहे त्यामुळे फॉर्मसुद्धा काळजीपूर्वक भरा फॉर्म कसा भरावा या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच एक व्हिडिओ येईल तो व्हिडिओ सगळ्यांनी बघा फॉर्म भरायला काही अडचण असेल तर आम्हाला संपर्क करा तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत ही आमच्या अकॅडमीकडून केली जाईल विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेच्या अनुषंगानं तुम्हाला मदत व्हावी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावं त्यासाठी आपण एक बॅच सुरू करत आहोत बघा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ही असणार आहे ही जी बॅच आहे ही जलसंपदा विभाग भरतीच्या अनुषंगानं संपूर्ण सिलेबस याच्यामध्ये कव्हर केला जाईल इग्नाइट अकॅडमीचे जे शिक्षक तुम्ही यूट्यूबवरती बघतात ते सर्व शिक्षक या बॅचला शिकवणार आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या बॅचला ॲडमिशन कसं घ्यावं किंवा फॉर्म कसा भरावा किंवा डॉक्युमेंटच्या संदर्भात काही तुम्हाला अडचण असेल तर आपण नक्कीच इग्नाइट अकॅडमीचा हा नंबर आहे 88825617 या नंबरला आपण संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या माध्यमातून शासकीय नोकरीत जाण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे खूप चांगला अभ्यास करा आणि यशाला गवसणी घाला मी आपल्या सर्वांना अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो खूप खूप धन्यवाद Thank you.